तर याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी, पाहूयात. हिंगोली औंढा राज्य महामार्गावरील दिग्रस कराळे पाटील या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची 7 डिसेंबर रोजी जाहीर सभा होणार आहे. आता आपल्या सोबत या ठिकाणी संयोजन समितीतील काही मराठा समाज बांधव आहेत, त्यांच्याकडून आपण या ठिकाणी जाणून घेऊयात की कशा पद्धतीची या ठिकाणी तयारी करण्यात आलेली आहे. मी बाजीराव सावंतकर, इथं सकल मराठा समाज हिंगोलीच्या वतीने सर्व जिल्ह्यातील स्वयंसेवकाच्या वतीने आम्ही तयारी केलेली आहे. बॅग गेट पूर्ण केले, 40 फुट रोड केलेले, 60x30 स्टेज आहे आणि इथं फक्त मुलीच्या हातानेच इथं स्वागत करण्यात येणार आहे आणि दुसरे राजकीय लोक कोणतीही या स्टेजवर येणार नाहीत. जे मुख्य ग्राउंड आहे सभा, ते 110 एकरच आहे. पार्किंग 150 एकरवर आहे. असं एकूण 250 एकर या ठिकाणी सर्व सभा पार पडणार आहे 250 एकरवरती. आणि या 110 एकरवरती आपण बघत आहात, आज अंतिम टप्प्यामध्ये तयारी आलेली आहे. पूर्ण बॅरिकेटिंग लावून वेगवेगळे झोन आसन व्यवस्थेसाठी तयार केलेले आहेत. महिलांची वेगळी आसन व्यवस्था असणार आहे आणि रस्ते असे मोठा 30 फुटाचे 40 फुटाचे रस्ते सोडलेले आहेत. येणाऱ्या 7-12 या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची सभा जाहीर सभा होणार आहे. आता या नागरिकांना या मनोज जरांगे पाटील काय संबोधणार आहेत हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, हिंगोली.